नमस्कार मंडळी, कसे आहे तुम्ही? सर्वजण मजेत आहे ना? आम्ही पण खूप मजेत आहो आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर. तर फ्रेंड्स, आज आम्ही बनवणार आहो आलूचे पापड. तर मग अशी चाईनी आहे ना, आलू उकड्यायला टाकून दिले आहेत. तर आलू उकडेपर्यंत मी देवपूजा करून घेते, तिथपर्यंत मग आलू पण उकडतील. आणि आई आज आहेत ना वेगळ्या पद्धतीने आलूचे पापड बनवत आहेत. तर कसे बनवत आहे हे मी तुम्हाला थोड्या वेळानंतर दाखवणार. आज आई बनवत आहेत आलूचे पापड. त्याच्यासाठी आज आईने 1 किलो आलू आहेत ना हे उकडून त्याचं असं पूर्ण बारीक करून घेतलेलं आहे. म्हणजे याच्यावरचे करणार वाफरचे नाही? अच्छा, आणि इकडे काय बनवलेलं आहे? मसाले, हे हिरवी मिरची, हां जिरं. अच्छा, बस तेवढंच टाकले ना? अच्छा, उपासाचे पापड आम्ही जास्त नाही बनवणार आहोत. आज 1 किलोचे बनवू आणि उद्या 1 किलोचे बनवू. ठीक आहे. नेहमी तर आपण म्हणजे फक्त हेच करत असतो ना, भिजूनच फक्त. आज वाफवून करतो. हा, काही वेगळं वाफवून असं. हा ना, ठीक आहे. मग हा पूर्ण गोळा असंच ठेवा लागते की याच्यामध्ये ठेवला येईल कापडामध्ये? गोळा ठेवा, गोळा ठेवा लागेल ना. तेल लावायचं असं. हा, पाणी उकळलं की ठीक आहे. टाकतो साबुदाणे पीठ. ते किती आहे? हे 1/2 किलो आहे, पण 1 किलोला एकच पाव पाहिजे. अच्छा अच्छा, हे साबुदाण्याना भाजून कालाईनी बारीक करून ठेवलेलं आहे. 1/2 किलोचं पीठ आहे. 1/2 किलोचं म्हणजे आज आम्ही याच्यामध्ये पावभर टाकणार आहोत साबुदाण्याचं पीठ, आणि उद्या जे बनवणार आहोत त्याच्यामध्ये पावभरचं टाकणार आहोत. आणि इथे मीठ घेतलेलं आहे मी. आपल्या आवडीनुसारच टाका लागते हे. हो ना, आपल्याला जसं पाहिजे तसं. हा, तिखट वगैरे आपल्याला जसं पाहिजे तसं. आपल्या इथं जरा चरवरस पाहिजे पापड. हा, तर 1/2 चम्मच हिरव्या मिरचीचा पेस्ट टाकलेला आहे, 2 चम्मच मीठ, 2 1/2 चम्मच. आणि एवढं हे आता उद्या यूज करू आपण. ते हे होतं ना थोडस त्याच्यात चिली पेस्ट. हा, आहे ना, देतो थांबा. चिली पेस्ट टाकू. बस ते फक्त मिरची टाकली ना, हे फक्त दिसासाठी. हा, की बा चांगलं दिसते. चवही लागते जरा चांगली त्याची. बरोबर होऊन जाते आज एवढी आपण करून घेऊ. मागच्या वेळेस आपण फक्त ते नायलनचे पोहे वगैरे टाकून केलं होतं आपण. ते होते. हा, म्हणजे काही वेगळं यावेळेस करत आहे समजा, ट्राय वेगळं करायचं. हा, त्याला तेल वगैरे लावायचं काम पडते का? जास्त नाही लावा लागत तेलानं, ते वाश येते मग कापडाचा. अच्छा अच्छा. हा ना, नाही ते तर होतातच चांगले, पण आता या गोड्याला असं नाही ना, चाळणी लावा, चाळणी तेल लावा. लवकर होतं, थोडेसे तर चालले. थोडेसे 1 किलोच घेतला ना. हा, मग बघू जर हे लवकर झालं तर आपण आणखी करून घे दुपारी. दुपारी तसं. इकडे पाण्याला पण वाफ आलेली आहे. आता याच पूर्ण चाळणीला तेल लावायचं आहे. ब्रश टाकलं नाही, मग ते गरम आहे ना, वाफ चांगली उकडी आलेली आहे पाण्याला आता. अर्धा आता ना, अर्धा नंतर आहे ना. ठीक आहे. पूर्ण बसणार नाही ना, वाफ नाही बसणार ना. मग नाही, ठीक आहे ना. बरं, ठीक आहे. अर्धा आता नंतर ठेवू, अर्धा आता वाफून घेत आहे. अच्छा, ठीक. चल आता अर्धा नंतर वाफून घेऊ. याच्यावर झाकण ठेवून दिलं त्या डब्यात. आता याचं काम झालं नाही पिठाचं, साबुदाण्याचं पीठ ठेवून देते. आता गोळा झालेला आहे, गरम गरम आहे, थंड होते लागते ना. अच्छा, थंड झाल्यानंतर मग तो घट्ट होणार. अच्छा, आता दुसरा ठीक आहे. म्हणजे याच्यातला जो कच्चेपणा राहते जेवढा तेवढा तो निघून जाते. आता हे चांगलं थंड होऊ द्या लागते. त्या साबुदाण्याने पाणी सुकते ना. हा हा हा, म्हणून तो पातळ झाला. ठीक आहे. गोडे नाही आहेत म्हणा याच्यामध्ये?
साबुदाण्याला सुट्टे पाणी शिजतेल तो साबुदाणा वाफी ना. हा म्हणून तो पातळ झाला तो. ते आलू हे आहेत ना गरम गरम ते आधी पातळ होतात. चांगलं असं तर थोडा वेळ मुरू द्यावं लागते. बरं थंड होऊ द्यावं लागते. मुरू द्यावं लागते. बरं ठीक आहे. मग ते पेपर काढून घेऊ का आणि धुवून घेतो. तर गोळ्याला 10 मिनिटं वाफून झाल्यानंतर बघा कसा हा घट्ट झालेला आहे आणि दुसरा पण गोळा वाफून झालेला आहे. थंड झाली. थंड झालं की आवडते ते. चला याला पण थंड होऊ द्यायला घेऊन थंड होऊ द्यायचं. तर आता पापड्याचा जो उंडा आहे ना हा थंड झाला होता आणि इकडे आई आता पापडा लाटण्यासाठी सुरुवात केलेली आहे. ॲक्च्युली आमची इथे ना पापडाची अशी मशीन आहे म्हणून मग जास्त लाटायची गरज नाही. फक्त ते मशीनने फक्त पापड्यांना दाबावंच लागतो. तर आई इथे आता सर्व पापड्यांना हे तयार करून घेत आहे आणि मी होती किचनमध्ये. ॲक्च्युली काय झालं माहीत आहे का, आम्हाला माहिती नव्हतं की बाप पापडला किती वेळ लागणार आहे. तर म्हणून मग आज अगोदर आम्ही यांना नाश्ता करून घेतला. तर आज आईने यांना नाश्त्यामध्ये ढोकळा बनवला होता. तर म्हणून मग अगोदर आम्ही सर्वांनी नाश्ता करून घेतला. त्याच्यानंतर मग जेवढे पण नाश्त्याचे भांडे निघाले होते ना आणि जे आम्ही पापड वगैरे बनवले त्याचे भांडे होते, तर ते सर्व भांडे मी अगोदर यांना पूर्ण घासून घेतले, किचन आवरून घेतली आणि त्याच्यानंतर मग आता आलेली आहे मी आईची हेल्प करायला. तर आई मला यांना जे पापड होते ना हे सर्वशी पॉलिथिनमध्ये दाबून देत आहे आणि अशा प्रकारे मी यांना दुसऱ्या पॉलिथिनवर आता ते पेपर टाकून देत आहे. आणि आमची इथे मशीन आहे म्हणून आम्ही यांना मशीनवरचे करत आहे. जर तुमच्या इथे हे मशीन नसेल तर तुम्ही आहे ना आपल्या प्लेटच्या साह्याने किंवा मग वाटीच्या साह्याने आहे ना तुम्ही हे अशा प्रकारचे पापड बनवू शकता. ज्यूस कोणाला पाहिजे? ज्यूस कोणाला पाहिजे? बनव ना. किती उलटे माझ्या लग्नापासून फर्स्ट टाइम काढली मी मशीन ज्यूस बनवायची. आता ठेवलेलीच होती. आईला म्हटलं चला आज काढतो तुझ्या बाहेर. चांगला आहे तो ज्यूस. कोणचा घे ना? तर आईला दिला अगोदर मोसंबीचा, संत्र्याचा, पायनॅपल नाही का? पायनॅपल नाही. पायनॅपल नाही चालत ना. आणि चालत नाही पण याच्यात निघते ना. हा निघते सगळे ज्यूस. ते अनार, अनारचं ज्यूस पण चालते. तर अगोदर आईला दिलं, त्यानंतर मी घेतलं. आता पप्पांसाठी काढलं पण पप्पा झोपले नाही. तर म्हटलं आता काढून ठेवून देतो फ्रीजमध्ये, तुम्ही घेऊन घ्या. पप्पा उठल्यानंतर मग पप्पांना देणार. बरं झालं तो क्लास. हो ठेवतो ना. मस्त पैकी निघालेला ज्यूस त्याला गाड्याचा आहे, गाळून घेणार नंतर मी. आणि आमचे आलूचे पापड झाले लवकर झाले म्हणून मग आता आज आम्ही ना उद्या न बनवता आजच बनवून घेऊन राहिलो पुन्हा. कारण की लवकर अर्ध्या तासामध्येच झाले आहे की नाही? एका किलोचे. हा एका किलोचे अर्ध्या तासामध्येच झाले आणि ते चिटकले पण नाही चालले म्हणून म्हटलं चला आज पुन्हा बनवूया म्हणजे उद्याचं टेन्शन नाही ना. पप्पा उठले असं पप्पा दिलं असतं झालं काढून ठेवून दे एका दिला असं. पप्पा उठले का तुम्ही? उठले लगेच असते पप्पा उठले म्हटलं पप्पा नाही पप्पा नंतर आई म्हणतात पप्पा म्हणतात काय हे ज्यूस घेत घेऊन येतो मी तर आई पप्पाने ज्यूस घेऊन घेत त्यात काळं भेटतात मला नाही टाकायचं ते गाळून घे ना. गाळायला लागल मस्त गाळून निघते. गाळा थोडीच लागते मस्त गाळून निघते मस्त पाहिजे तू. याच्यामध्ये चाळणी असते. चाळणी असते ना त्याच्यात छोटी. तुम्हाला साखर टाकायची असली साखरही टाकू शकता तुम्ही. जर तुम्हाला आणखीन गोड लागत जास्त गोड जर लागत असेल तर तसेही संत्र गोडच आहे ते. त्याच्यामुळे साखर टाकायची काहीच गरज नाही.
थोडंसं काळं मीठ टाकून दिलं की एकदम चवीला मस्त लागतं. आणि उन्हाळ्यामध्ये ज्यूस वगैरे चांगला आहे खाता तसा विकनेस पण आहे जास्त येतो वर्षामध्ये. आता उन्हाळा सुरू दिलं मी की हा हे काढून ठेवलं त्याच्यासाठी ते पप्पांना घेऊन द्या हे काढून ठेवून देतो लागतं काय घेऊन द्यायची संत्रा तर संपवाच लागतात. तुम्हाला साखर पाहिजे काय पाहिजे फक्त नाही ना थोडंसं त्याचे हा चम्मचने हलवा ते ते तसे पेस नाही आहे त्यांना गाडून पाहिजे मोठी चाळणी देऊ का जास्त बारीक झाली आता मोठी कोणती आपली तर पाहायला येणार होते का करा मग चम्मच न तिथपर्यंत आणखीन मग ज्यूस बनवतो मी. कसं वाटत आहे घरचा ज्यूस पिऊन मस्त दुकान टाकायची काय आपल्याला बाहेर ज्यूस आपण प्युअर काढून आलो प्युअर थोडी भेटते बाहेर. हा हा बस दोन मिनटं डुप्लिकेट असं आहे का बरं चला मग आता एक वडा आणखीन मी माझ्यासाठी काढून घेते. आणि संत्र्यामध्ये कमीत कमी 3 ते 4 ग्लास बनवून द. हा आपण दोन संत्र्यामध्ये नाही दोन नाही 3 आहे 3 संत्र्यामध्ये 1 ग्लास हा किती प्युअर आहे. चला घ्या मग तुम्ही चला मग आता हे ज्यूस घेईपर्यंत मी माझ्यासाठी पण ज्यूस बनवून घेते. आणि आलूचे जे पापड आहेत ना हे पुन्हा आईने बनवलं उंडा वगैरे कारण की खूप लवकर बनले म्हणजे आईने सकाळी बनवला होता उंडा 1 किलोचा तर तो अर्ध्या तासामध्ये आम्ही त्याचे पापड बनवून घेतले. म्हटलं चला आता कसं 1 वाजलेलं आहे आणि दिवसभर मग रिकामच राहणार आहोत आम्ही तर म्हटलं उद्या बनवल्यापेक्षा हे पण आजच बनवून घेऊ. तर म्हणून मग आईने आहे ना पुन्हा तो गोळा तयार केलेला आहे उपासाच्या पापडांचा आलू वगैरे उकडू घालून दिले होते त्याचा आता गोळा तयार झालेला आहे. आई आता बाहेर गेलेले आहेत पापड लाटण्यासाठी तिथपर्यंत आईने आवाज दिला तर पटकन मी माझ्यासाठी यानं ज्यूस बनवून घेते त्यानंतर मग आता आम्ही दोघीजणी मिळून पापड बनवून घेऊ. आता हे पण पापड झालेले आहेत इथे आम्ही कागदावर सर्व पापड टाकून दिले आणि सकाळी जे बनवले होते ना ते पापड सोपलेले आहेत तर ते पापड भरले आता टोपल्यामध्ये भरून घेऊ आम्ही. निघाले ना पूर्ण पूर्णच निघाले लवकर झाले पण अर्ध्या तासामध्ये आम्ही पापड बनवले सकाळचे तर खूपच लवकर झाले आणि हे त्याच्यापेक्षा लवकर झाले की नाही. बर मस्तपैकी पापड आता रेडी आहे आता टोपल्यामध्ये भरून घेऊ आणि इथंच राहू दे मोनामध्ये संध्याकाळ बघू आपण तोडून गेलं आणि हे पापड बनवण्यासाठी आहे ना जास्त तेल पण नाही लागलं फक्त वाफून घेऊन घेतले. हां नाही तर ते कसे ते जास्त ते तेलाचे असतात ना तर ते खूप असं त्याचा मारते मग वास मारते मग नंतर आणि कागद पण असं चिकट चिकट होतो पण आता हा कागद आहे ना अजिबात चिकट झालेला नाही आहे. आई तो कागद आणू का इकडे आता मग चला तर हा मोठा कागद आहे ना हा तिकडे घेऊन जाते आणि हे छोटेवाले कागद घरामध्ये ठेवून देऊ. तर आता आलूचे जे पापड आहेत ना हे छानपैकी सोकलेले आहेत तर चला आता मी तुम्हाला हे पापड आहे ना तळून दाखवते की बा हे कशा प्रकारे फुगत आहेत. तर तुम्ही बघू शकता छोटूशा पापडच आहे ना खूप असा मोठा पापड होत आहे आणि असे लाल पण होत नाही असे पांढरे पांढरे पापड निघत आहेत कारण की मागच्या वर्षी जे आम्ही पापड बनवले होते ना ते तेलामध्ये टाकल्याबरोबरच आता पूर्ण असे लाल लाल होत होते तर त्याच्यामुळे यावेळेस आम्ही म्हटलं की बा याच्यामध्ये आपण काहीच नाही टाकू फक्त साबुदाणा आणि आलूच टाकू आणि त्याचे आपण अशा प्रकारचे पापड बनवू. तर खूप छानपैकी पापड फुगत आहेत आणि बस आता पापड वगैरे तळून झाल्यानंतर पप्पा पण शेतामधून आले होते तर पप्पांना पण मी थोडेसे पापड आहे ना हे तळून दिले होते पप्पांना पण खूप आवडले. आणि उपासाच्या पापडाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि जेव्हा पण तुम्ही बनवसान ना तर ते पण मला कमेंटमध्ये सांगा की बा ताई आम्ही हे अशा प्रकारचे पापड बनवलेले आहेत. तर चला आता आई मी आणि पप्पाच आहो तर आमच्या तिघांसाठी मी अगोदर ना चहा बनवून घेते त्याच्यानंतर मग बस मग आराम करू कारण की सकाळपासून आहे ना आमच्या दोघीच्या मागे खूप सारे कामं होते आज. तर चला तर मग फ्रेंड्स आता गरम गरम आम्ही चहा घेऊ त्यानंतर थोडा वेळ आराम करू आणि त्याच्यानंतर मग जे आमचे बाकीचे कामं असतात संध्याकाळचे ते करू. तर चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडली जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा. चला तर मग फ्रेंड्स भेटूया अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय.